महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी रिक्त सदस्यांच्या सर्व जागा एकतीस जुलै दोन हजार एकवीस अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्यानं स्वप्नील लोणकर या पुण्यातल्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याची घटना दुःखदायक आहे सरकारनं हा विषय गांभीर्याने घेतला आहे भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबतीतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल असंही पवार यांनी स्पष्ट केलं नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयानं वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थिती यामुळे झाल्याचं सांगत कुठल्याही विद्यार्थ्यानं नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहनही त्यांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नामध्ये स्वतः लक्ष घालत आहेत आणि एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात एमपीएससीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून भरती प्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण पोलीस आदी महत्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरती प्रक्रिया वेगानं सुरू असल्याची माहितीही पवार यांनी सभागृहाला दिली आजच्या या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू इच्छितो की सरकार एकतीस जुलै दोन हजार एकवीस पर्यंत ज्या जा जागा रिक्त आहेत त्या संपूर्ण जागा सीच्या त्या ठिकाणी भरून टाकेल त्याच्यामध्ये कुठली पण काही अडचण येणार नाही निश्चितपणे राज्य सरकार ह्याच्यात सकारात्मक भूमिका घेईल मला या निमित्तानं सभागृहाच्या माध्यमातून तमाम राज्यातल्या तरुण तरुणींना सांगायचं की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही सगळी भरती तातडीने करण्याच्या संदर्भात आग्रह असतात पण सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिलेला असल्यामुळे शेवटी न्यायव्यवस्थेचा आदेश हा सर्वांनाच मान्य करावा लागतो आणि त्याच्यातून मार्ग काढावा लागतो तशा प्रकारची मार्ग काढण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे एमपीएससीच्या परीक्षार्थींचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सभागृहात उपस्थित केला होता स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी फडणवीस यांनी सभागृहामध्ये नियम सत्तावन्न अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता सर्व कामकाज बाजूला ठेवून या मुद्यावरती सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली सरकारकडून कुठलंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही अशी टीकाही फडणवीस यांनी केली कोणी त्या ठिकाणी बघायला तयार नाहीये या विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाहीये अजून किती स्वप्नील लोणकर अध्यक्ष महोदय आपल्याला लागतील आणि कधी आपल्याला जागेल हा प्रश्न या ठिकाणी या संदर्भात राज्य सरकार काही कारवाई करणार आहे की नाही अध्यक्षमध्ये कुठेतरी हे एमपीएससी जी आहे याला पूर्णपणे आता ह्या सगळ्या अनुभवातनं याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे याची कार्यपद्धती ही नव्याने ठरवण्याची आवश्यकता आहे याचे टाइम टेबल हे स्ट्रिक्टली ठरवण्याची आवश्यकता आहे यापुढे एकही स्वप्नील लोणकर आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही अध्यक्ष मोदय ही व्यवस्था या ठिकाणी उभी करावी लागेल आणि या ठिकाणी स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर जी उद्भवलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आणि एमपीएससीच्या एकूण कारभारावर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष मोदय ही या नियमसत्ताहांच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सूचना मांडतोय विधान परिषदेतही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मुद्दा मांडत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येला राज्य सरकारची बेफिकिरी आणि नाकारतेपणा जबाबदार आहे असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला